मला अतिशय आनंद आहे की प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रचार संपण्याकरता केवळ 3 तास 2.5 तास बाकी आहेत, त्यावेळी ठाण्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्याची संधी मला मिळाली. कालच देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय मोदीजी मुंबईला येऊन गेले आणि या देशाची पुढची दिशा काय असेल हे मोदीजींनी सांगितलं. मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की 10 वर्षात केलेली कामं सांगण्याकरता आलो आहे आणि पुढच्या 25 वर्षात भारत कुठे असेल हे सांगण्याकरता मी आलो आहे. मला असं वाटतं की हा मूलभूत फरक आज महायुती आणि महाविकास आघाडीत आपल्याला पाहायला मिळतोय. मोदीजी असतील, सीएम साहेब असतील, आम्ही सगळे असू, महायुतीचे जेवढे नेते आहेत हे विकासावर बोलतात, हे विजनवर बोलतात, महाराष्ट्राच्या हिताचं बोलतात, महाराष्ट्राला आपल्याला कुठे न्यायचं आहे या संदर्भात बोलतात. आणि जर तुम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं, त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासून, मग मध्येच मोदीजींना 4-5 शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात, मग काही मला देतात, मग पुन्हा मोदीजींवर जातात, शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात. आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे, त्यांची शिव्यासेना आहे. बंधू भगिनींनो, त्यांना हे लक्षातच आलं नाही की दिल्लीची निवडणूक आहे, त्यांना अजूनही वाटतं गल्लीची निवडणूक आहे. आणि त्यामुळे गल्लीच्या निवडणुकीसारखीच त्यांची भाषणं चालली आहेत.